ज्या वेळी मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि बरेच लोकांनी मला रिक्वेस्ट केली प्लॅस्टिकची वस्तू टाकू नका, तर या ठिकाणी येताना असं उद्देश ठेवूया काहीतरी स्वच्छता मी करतलंय इकडची। नमस्कार, मी सूर्यकांत आणि स्वर्णिम कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आपण आज एका अज्ञातस्थळी जातो, म्हणजे अज्ञातस्थळी म्हणजे कोंडोरा बीचवरती, ज्या ठिकाणी सहसा कोणी पब्लिक जात नाही। तर सुंदर असो बीच असा, जो अगदी कढईच्या आकाराचा बीच असा, तर त्या ठिकाणी एक शंकराचं मंदिर असा आणि परत एक जंगलातून ओहळ येता, जो त्या गोड्या पाण्याचा ओहळ असा, जो जाऊन समुद्राक मिळता। तर सुंदर सागराचं दर्शन पण होतला आणि आजूबाजूचं निसर्ग पण खूप सुंदर असा। तर आपण जाण्याआधी त्याच्या गणपती मंदिरात जाऊया, याकडे वायंगणीचं आहे गणपती मंदिर असा। आपण या कातळावरती साड्यावरती उभे असो आणि माझ्यासोबत बरेच आमच्या ह्या वेंगुर्ल्याची मित्रमंडळी असत, त्यांची आता ओळख करून देतं आमचो मित्र, खास मित्र वैभव हडावडेकर। नमस्कार, आज आपण सगळेजण जातोय ते कोंडुरा बीचवरती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते। त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावरती फोटोग्राफीसाठी येतात, तिथला निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात मे महिन्यामध्ये गर्दी असते। आणि आपल्यासोबत आज बरेच मित्रमंडळी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोकणची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय असा हा मित्र सूर्यकांत गोळम, तो ससुपुत्र आहे, मुंबईमध्ये राहतो, परंतु गावी आल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवण्यामध्ये त्याने प्रयत्न केला आहे। आणि आज आपण जातोय बरेच मित्र, या ठिकाणी आपला हा मित्र आहे जानू कोकरे, त्यानंतर स्वप्नील परब, एक दशावत्री हरुण नरी कलाकार आहे, त्यानंतर ह्या चॅनलचा स्वर्णिम कोकण चॅनलचा सूर्या गोळम, त्याने एक पाऊल उचललं आहे की कोकणातील संस्कृती सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्याचं एक आव्हान पेललेलं आहे। तर दुसरा माझा मित्र आहे तो म्हणजे संकेत मापणकर, आणि फोटोग्राफीमध्ये जो मास्टर सध्या पुण्यामध्ये शिकतो आहे तो माझा मित्र जोएल फर्नांडिस, आणि तसाच आपला तुळस ठुमरे म्हणून मित्र आहे मच्छिंद्र ठुमरे, तो सुद्धा आज आपल्यासोबत येतो आहे। आपण आता पहिल्यांदा सगळेजण जाणार आहोत ह्या ठिकाणी वायंगणी येथील गणपती मंदिरात, तर गणपती मंदिरापासून सुरुवात करूया, त्यानंतर आपण मुख्यतः जाऊया कोंडुरा बीचवरती, कोंडुरा बीचवरतील त्या मंदिरामध्ये जाऊया त्या ठिकाणच्या, तिथला निसर्गाचा आनंद घेऊया। त्याआधी सगळेजण आता गणपती मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊया। माया सुर की माया पर में मिटायो, सुखी पे संकट है जब कोई आयो, महिमा से अपनी प्रभु ने बचायो। लंबोदर 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 की विघ्न हरता। आपण आता प्रस्थान करतो कोंडुरा बीचकडे, तर सगळे आमचे मित्रमंडळी रेडी झालेले असतात, आपण आता डायरेक्टली भेटूया कोंडुरा बीचवरती। घेतलेलो असा वायंगणी सोडून आम्ही आता कोंडुरा बीचवरती जाण्याकरता। रस्तो पूर्णपणे खड्ड्यांचा होता, डांबरीकरण केलेला असा, पण बरेच खड्डे असत त्या रस्त्यामध्ये। मित्रांनो, समोर बघा आपला कोंडुऱ्याचा समुद्र दिसता आणि आजूबाजू बसलेलं सुंदर निसर्ग। आम्ही गाडीवरती असतो त्यामुळे आमचा कॅमेरा हलता थोडासा, कारण खाली बरोबर रस्तो खड्ड्याचा असा। तर मित्रांनो, रस्तो या ठिकाणी बरोबर डेंजर असा, आमचे वैभव होडावडेकर यांच्याने आमका सांगितलं गाडी हळूहळू चलया, हे आमचे दिशा निर्देशक असत। हे आमचे वैभव होडावडेकर दिशानिर्देशक। तर रस्तो बरोबर खराब असा, त्यामुळे गाडी स्लो चालवची लागता। तुम्ही पण जेव्हा याल इकडे तेव्हा काळजी घ्या। मित्रांनो, आपण अशा प्रकारे ह्या कोंडुरा बीचवरती पोहोचलेला असो सगळेजण, तर इकडे रस्तो बरोबर खराब असा, खूप मेहनतीनंतर आम्ही खाली ही गाडी आमच्या घेऊन इलेला असो,
आम्ही आता गाड्या आमच्या वरती उभे केलेत, तर बघा इकडे पाठीमागे माझ्या मस्त समुद्र किनारो असा अगदी छोटोसो. आणि मी तुमका सांगितलेलं एक ओहोळ येऊन जो साड्यावरसून एक ओहोळ येता आणि तो समुद्राक मिळता गोड्या पाण्याचो, तो पण बाजूकच असा. तर मी तुमका दाखवतो तो ओहोळ कशा प्रकारे येता आणि समुद्राक मिळता. या ठिकाणी बघा ह्या लोकांची अगदी समुद्र किनाऱ्याच्या समोरच बघा अगदी डोंगरदऱ्यामध्ये बघा दोन घरं असत. तर ह्या लोकांची तर रोजचीच मजा असतली अगदी समुद्र किनारो समोर असा. तर आपण आता ह्या ओहोळाकडे जाऊया जो पूर्ण साड्यावरसून ओहोळ इकडे खाली येता. या ठिकाणी बघा लोकांनी जाण्यासाठी आपण एक आडी केलेली असा, त्या काही लोक आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण साकव पण म्हणतो. त्या सुंदर बारीकशी निमुळती वाट असा. बघा ह्यो ओहोळ असा आणि ह्यो ओहोळ पुढे जाऊन समुद्राक मिळता. हो गोड्या पाण्याचा ओहोळ असा. आपण ह्या गोड्या पाण्याच्या आता ओहोळामध्ये उभे असो जो कोंडुरा बीचच्या अगदी समोर वरती असा. आणि हो ओहोळ वरून डोंगरातून वाहत वाहत येत खालती समुद्रात बीचवरती मिळतं, समुद्रामध्ये म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये मिळतं. तर इकडे बरीच मंडळी असत ह्या गावातली, त्यांना आपण विचारूया की हो ओहोळ नक्की येता कुठून. आता नदी कशा प्रकारे समुद्रात मिळते ही आपण बघत जाऊया पुढे. तुम्ही बघताय समोर आपल्या कोंडुऱ्याचा बीच असा, मी जो तुमकां सांगितलेलं कढईच्या आकाराचं म्हणजे अगदी सेम चंद्राच्या आकाराचं असा अगदी छोटोसंच बीच असा. आणि इकडे पर्यटन होता ज्यावेळी मे महिना वगैरे ज्यावेळी येतं त्यावेळी जास्त प्रमाणात पण पर्यटन होत नाही, पण ज्यांका हो बीच माहिती असा कारण हो एकदम अज्ञात बीच असा एका मधीच वसलेलो, त्यामुळे जास्त पर्यटन इकडे होत नाही. तर ज्या पर्यटकांना हो बीच माहिती असा ते लोक ह्या बीचवरती येतात. तर गंमत काय माहिती आहे काय, हो जो गोड पाण्याचा जो ओहोळ असा हे ओहोळ फक्त वर्षातून एकदाच फक्त ह्या समुद्रात मिळतं, कारण ज्यावेळी पाऊस पडता त्यावेळी इकडे वरती जे डोंगर असतात जसे की सडो असा वरती या ठिकाणी वांगणीचा सडो असा कोंडऱ्याचा सडो असा, तर या सड्यावरून जर आपण कातळाचं पाणी जर आपण पाझरता तर कातळाचा पाझरलेला पाणी आणि पावसाचं पाणी ह्या समुद्र ह्या मातीमध्ये जिरला जाता. पाणी हा जिरलेला पूर्णपणे त्याच्यानंतर झरे होतात आणि त्या झऱ्याचं ओहोळ बनतं आणि तो ओहोळ गोड्या पाण्याचा वाहत वाहत येत असं प्रकारे समुद्रात मिळतं. तर ह्यो अशा प्रकारचा ओहोळ असा. तर ह्या पाणी मी स्वतः चाखून बघितलेलं असं ह्या गोड पाणी असा आणि ह्या गोड पाणी जाऊन मी कागदसरीत जाऊन समुद्रात मिळाली असं. तर तुम्ही बघू शकता हो कशा प्रकारे ओहोळ वाहता तो. तर आपण आता बघूया ह्यो जो ओहोळ असा वाहतो ओहोळ कशा प्रकारे समुद्रात पुढे मिळता हे आपण पुढे बघित बघित जाऊया. बघा इकडे हो समुद्र असा खाऱ्या पाण्याचो आणि हो वरना वाहत येलेलो ओहोळ. तर मित्रांनो बघा ही डोंगर दऱ्यातून वाहत येलेली सागर सरिता ही कशा प्रकारे समुद्रात मिळता ही एकदम आश्चर्याची गोष्ट असा, कारण बरेच लोकांचा प्रश्न असतात की नदी हे जाऊन समुद्रात कुठे कशा प्रकारे मिळतं. काही जणांका माहिती पण असता काही जणांका माहिती पण नाही, तर त्यांच्यानी ज्यांका माहिती नाही त्यांच्यानी बघा की ही नदी किंवा ओहोळ हे समुद्रात येऊन कशा प्रकारे मिळतं. गोड्या पाण्याची जर नदी असतं ते समुद्रात कशा मिळतं तर खूपच एकदम मोठं आश्चर्य असा या.
लोकांची रिक्वेस्ट होती. एक दोन लोकांनी मला कमेंट्स पण केलेले, ज्यावेळी मी वेंगुर्ल्या समुद्राचा ज्यावेळी मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यावेळी बरेच लोकांनी मला रिक्वेस्ट केलेले की सागर आणि समुद्र यांचा मिलन कशाप्रकारे होता त्याचं पण व्हिडिओ शूट करा म्हणून. तर त्याच्यासाठी मला स्पेशल या ब्लॉगसाठी कोंडरा बीचवरती यावचं लागला, कारण हो एकच बीच मला माहिती होतो ज्याचा एक ओहळ असा जो येऊन या समुद्रात मिळतो. तर बघा ह्या समुद्राचं पाणी आणि ह्या ओहळचा मिलन कशाप्रकारे होता ह्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसताला. जसं की सड्यावरचे झरे हे ओहळ्या स्वरूपात बना, नंतर त्याची नदी बनता किंवा खाडी बनता आणि नंतर ती नदी आणि खाडी येऊन समुद्रात मिळते. तर अशा प्रकारे ह्या समुद्राचा आणि ओहळ्याचा मिलन असा खूप सुंदर देखावा असा. तुमका जर कधी जर वाटला ह्या बीचवर यावचा तर नक्की ह्या बीचवरती. पण मात्र एक असा ह्या बीच हो बीच एकदम साफसुथरो आणि स्वच्छ असा, इकडे घाण बघा बिलकुल पण कुठे दिसणार नाही. तर या बीचवरती आल्यानंतर तुम्ही एखादी डस्टबिन पण सोबत तुमच्या घेऊन या, जेणेकरून कचरो इकडे तुमका जमा करून एका डस्टबिनमध्ये तुम्ही टाकू शकता. कचरो वगैरे टाकू नका इकडे, घाण वगैरे करू नका इकडे. ह्या बीचवर जर यावचं असत, हे अज्ञातस्थळ असलेले बीच असत, तर हे सुंदर आमचं असं कोकण असा, तर हे अज्ञातस्थळीचे बीच आहोत, ह्या बीचचा तुमका आनंद घ्यायचो असत तर बिलकुल पण घाणगुण करू नको, आनंद लुटा मजा करा आणि नंतरच तुमच्या घरी जा. गोष्ट असा ना, बीच बघा किती छोटस असा, चंद्राच्या आगाराचं कढईच्या आगारासारखं एकदम छोटस बीच असा बघू शकताय. दोन डोंगरांच्या मधोमध हो बीच असा. या ठिकाणी बघा दोन डोंगर असा दोन साईडी, आणि या ठिकाणी असा एक मंदिर असा बघा शंकराचा. पोपळीच्या बागा असत, त्याच्यामध्ये हो सुंदर अथांग आपलं समुद्र किनारो, आणि वाहत येणार हो होळ असा बघा, गोड्या पाण्याचा होळ जो मी तुमचा सांगितलं येतो तो असं वाहत येत येत बघा अशा प्रकारे समुद्रात मिळतो. हा इकडे मंदिर असा शंकराचा, लिंगेश्वर महादेवाचा मंदिर असा. तर आपण आता ह्या मंदिराच्या दर्शनासाठी जाऊया. या ठिकाणी हो समुद्र किनारो असा, आणि ह्या समुद्र किनाऱ्यासमोर असा ह्या लिंगेश्वर महादेवाचा मंदिर. तर या मंदिराची पण काहीतरी स्टोरी असा, पण आपणांक माहिती नाही कारण आपण इकडे सांगणारा कोण लोकल पब्लिक व्हाया कोण तरी ते कोण नाही असत. तर आपण आता ह्या आपण ह्या लिंगेश्वर महादेव ह्या मंदिरामध्ये बसलेला असो, आणि आपल्या समोर बघा ह्या महादेवाच्या मंदिरासमोर अगदी अथांग समुद्र किनारो असा, कोंडुऱ्याचा बीच असा. तर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे इकडे कोण पर्यटक जास्त येत नाही कारण ह्या लोकांची थोडीशी बंदी असा. तर आपलं ह्या कोंडराचा जो समुद्र किनारो असा, तर या साईडला असं वायंगणी समुद्र किनारो, वायंगणी समुद्र किनारो पण अत्यंत सुंदर समुद्र किनारो असा. या ठिकाणी वायंगणीचा जो बीच असा त्या ठिकाणी एक कासवाची दुर्मिळ जात असा, तर त्याची जपणूक केली जातात. फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याची जत्रा असतात आणि त्या जत्रेमध्ये ही कासवा समुद्रामध्ये सोडली जातं.
आणि या ठिकाणी कोंडुराच्या पुढचा बीच असा तो असा पळीये फोंडीये म्हणून काहीतरी बीच असा, तर त्याच्यामधोमध पोहोचलेलो असा अगदी चंद्राच्या आकाराचा, म्हणजे मी बोलल्याप्रमाणे कढईच्या आकाराच्या आकाराप्रमाणे कोंडुरे बीच. तर खूप सुंदर हो बीच असा, तर आपला पर्यटन वाढावा अशी माझी इच्छा असा, त्यामुळे ह्या बीचला तुम्ही नक्कीच भेट द्या. खूप सुंदर अज्ञातस्थळी हो बीच असा, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फक्त ह्या सुंदर बीचची घाणघूण करू नका, तुमच्यासोबत डस्टबिन घेऊन या आणि साफसफाई ठेवा इकडे, कारण आपले कोकणातले हे जे सुंदर बीच असत ह्यांना आपला जागतिक स्तरावरती पोहोचवायचे असत. तर हे सुंदर बीचचं दर्शन तुम्ही ज्यावेळी तुम्ही ह्या गावच्या ठिकाणी या कोकणात याल तेव्हा नक्की घ्या. तर आता पुढची माहिती आमचे बघून हे वैभव आमचे आहेत भोरावडेकर, ते सांगतले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जर पर्यटन जिल्ह्यात सगळ्यात जास्त भर कोण घालत असाल तर वेंगुर्ला तालुका. वेंगुर्ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन असा, परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंटला पर्यटनला वाव मिळणार नाही. आता आपण बघितलं तर वांगणीतील हा कोंडुरा बीच असा, ही एक वाडी असा, वाडी असा पण ह्या एक वेगळा चांगला नाव असा ह्या कोंडुरा बीचचा. परंतु आपणास जो येताना एक रस्तो मिळालो तो अतिशय खराब होतो. या ठिकाणचे राजकीय पदाधिकारी असतील किंवा राजकीय पुढारी असतील त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे इकडे या ठिकाणी रस्ते नाही, त्यामुळे पर्यटक येणार नाही. हीच आपली एक महत्त्वाची खंत असा, त्यामुळे या ठिकाणी हे पर्यटन होण्यासाठी या ठिकाणी रस्ते, या ठिकाणी डस्टबिन उपलब्ध होणं गरजेचं असं. त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण वांगणीचो एक महत्त्वाचा भाग असा कोंडुरा असो, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन होता, मोठ्या प्रमाणात मे महिन्यात पर्यटक येतो. तसं त्या मंदिर जे असतात पुरातन काळापासून या ठिकाणी जर मुणंदर कुटुंबांकडून माहिती मिळाली त्याची आपणास की ह्या जुना मंदिरा पूर्वजांच्या काळापासून मंदिरा मागच्या 3-4 वर्षात याचा नवीन बांधकाम केला, त्यामुळे अजून आकर्षक होतं पर्यटक. कारण या ठिकाणी जर बघितलं आपण मंदिराचं बांधकाम तर पूर्णपणे या दगडी बांधकाम असा आणि त्यामुळे बघूकसुद्धा मस्त बरा वाटतं, त्यामुळे समुद्रसुद्धा बसल्यानंतर इकडे बघूक बरा वाटतं. त्यामुळे नक्कीच पर्यटकांनी या ठिकाणी भेट द्या. या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनी मात्र एक मात्र काळजी घ्या की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे घाण करू नका किंवा कुठल्याही प्रकारचे कागद म्हणा किंवा काही प्लॅस्टिकची वस्तू टाकू नका. तर या ठिकाणी येताना असं उद्देश ठेवून या काहीतरी स्वच्छता मी करतलं, इकडची जी स्वच्छता गोळा करून दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जी टाकली जातात सगळ्या प्रकारची घाट त्या ठिकाणी नेऊन टाकतलंय आणि समुद्रसुद्धा माझं स्वच्छ ठेवतलं आहे आणि माझं सिंधुदुर्ग जिल्हा माझं वेंगुर्ला तालुको पर्यटकांसाठी पुढे जायत याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतलंय अशी प्रत्येकानं आशा बाळगा. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कोंडुरा बीचचं दर्शन पूर्णपणे झालेलं असा. तुमका मेन दाखवचं होतं माका की एखादी नदी आणि ओहळ समुद्र कशा प्रकारे मिळतात, गोड्यापाण्याची नदी कशी जाऊन समुद्रात मिळतात ह्या दाखवचं होतं. त्यासोबत कोंडुरा बीच प्लस एक वरती रेसॉर्ट आपणाक दिसला, हे महादेव शंकराचं मंदिर असा आणि हो अथांग समुद्र याचं सगळ्याचं दर्शन तुमका दिलेलं असा कोंडुरा बीचचा. तर नक्की भेट द्या. तर तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून सांगा की तुमका हा ब्लॉग कसं वाटलो, व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपलं हो जे समुद्र किनारे असत हे जागतिक स्तरावरती प्रसिद्ध जाव होय, आपल्या पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढा व्हाया अशासाठी तो माझं स्वर्णिम कोकण काम करता. तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.